पुण्यात गेले काही दिवस कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे. ही आकडेवारी पाहता पुण्यात तब्बल 7,000 वरून आकडेवारी घटली आहे. त्यातच आता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 11 आत घरात म्हणजे बंदोबस्त आणखीन कडक करण्याचं आवाहन पुणे पोलिसांना दिलं आहे. बिनबोबाट फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत असून पुण्यात पोलीस चौकीबाहेर कडक बंदोबस्त असताना गाड्यांची मोठी रांग पाहायला मिळते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. याबाबत अधिक माहिती विष्णू तामानिया यांनी दिली. लॉकडाऊन दरम्यान 11 नंतर जो आहे रहदारी जी आहे त्याच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत. या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. नाकाबंदी दरम्यान जे लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत त्याच्यावरती आपण मास्क कारवाई तसंच बाहेर पडले त्याबद्दलची कारवाई करत आहोत. तसंच जर एखादं आणखीन 188 प्रमाणे भारतीय भादवी 188 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करत आहोत. आज सकाळपासून 3 ठिकाणी या ठिकाणी समत पोलीस हद्दीमध्ये पॉईंट लावलेले आहेत. जे माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे लोकांचा प्रतिसाद जो आहे तो हे जे आहे ते त्यांना जसंजसं दंडात्मक कारवाई होत आहे पूर्वीपेक्षा भरपूर फरक पडलेला आहे. परंतु आज जे आहे ते त्यांना आपण अवेअरनेस करत आहोत. बसमध्ये पण आपण चढून त्यांच्यावरती मागची कारवाई करत आहोत. या ठिकाणी काही लोक जे आहेत ते इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी असेल इतर महत्त्वाच्या कारणासाठी असेल ते जे बाहेर पडले असतील त्यांच्यावरती आपण एक्झम्प्शन करतो. परंतु त्या व्यतिरिक्त इतर जे आहे ते त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते.